आणि दिल्लीमधून महत्वाची बातमी, अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसही दुपारनंतर दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. आणि आज संध्याकाळी 6 वाजेनंतर अमित शहांसोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आता अजित पवार काही वेळामध्ये दिल्लीत दाखल होतात, ते मुंबईमधून काही वेळापूर्वी निघालेले होते, तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दुपारनंतर दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शिवसेनेचा वाटा हा नेमका कसा असेल यावरही या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे खासदार आज भेटणार आहेत, तर मुख्यमंत्री पद सोडण्याच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे खासदारांसोबत आज चर्चाही करणार आहेत मुख्यमंत्री. त्यामुळे आता राज्याचे पुढे कोण असणार यावर आजच शिक्कामोर्तब होणार आहे. दिल्लीमध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी सध्या घडत आहेत आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना थेट जातोय उर्वशीकडे. उर्वशी, दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात. आता काही वेळामध्ये अजित पवार दाखल होतील आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे फडणवीस सुद्धा येणार आहेत. काय काय नेमके दिल्लीतल्या महत्वाच्या घडामोडी आहेत? सर्वात पहिले तिन्ही नेत्यांमध्ये अजित पवार हे दिल्लीत दाखल होणार आहे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे आणि नंतर देवेंद्र फडणवीस. या दरम्यान आणि जी एकदम महत्वाची बैठक आहे ती रात्री उशिरा 7 नंतर ही बैठक होणार आहे अमित शहांबरोबर. अमित शहांबरोबर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जी बैठक होणार आहे यात अजून कोणच नाही, तर हे 3 प्रमुख नेते असतील अमित शहांसमोर. आणि याच्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शिवसेनाचा वाटा काय असेल, राष्ट्रवादी काँग्रेसला काही वाटा घेतलं दिलं जाणार का, या सगळ्या गोष्टींचा याच्यावरती चर्चा होणार आहे. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री कोण असणार यावर आजच शिक्कामोर्तब होणार आणि ते म्हणजे या बैठकीत होणार. आता ही जेव्हा रात्री उशिरा होणार आहे तर पहिले जे 2 नेते आहेत ते जेव्हा इथे दिल्लीत असणार आहेत त्यात एकनाथ शिंदे यांचे जे खासदार आहेत ते एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत. आणि तिथे हे पहिलं संवाद होणार मुख्यमंत्री आणि त्यांच्या खासदारांबरोबर, काळजीवाहू मुख्यमंत्री आणि त्यांच्या खासदारांबरोबर, जिथे मुख्यमंत्री त्यांनी का सोडलं पद हा का सोडलं ह्या भूमिकेवर एकनाथ शिंदे खासदारांबरोबर चर्चा करणार आहे हे समजून. ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी दिल्लीतले तपशील आपल्याकडून जाणून घेत राहू. आज दिल्ली राजकीय केंद्र बनलेलं आहे, महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय घडामोडींचं सगळी खलबतं आज दिल्लीमध्ये होणार आहेत आणि म्हणून सर्वांचं लक्ष हे दिल्लीकडे आहे. आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या बरोबर होत्या. दिल्लीतल्या सगळ्या घडामोडींवर झी 24 तासही लक्ष आता आहे.